नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ गुड वेक्टर स्टडी केलेले आहेत. वेक्टरमध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. मोस्टली प्लाझ्मिड असलेले जे वेक्टर्स असतात हे मोस्ट प्रेफर्ड असतात, कारण बॅक्टेरिया असेल किंवा प्लांटमध्ये हे प्लाझ्मिड इझिली ट्रान्सफर करता येतात. असाच एक आर्टिफिशियल प्लाझ्मिड आहे, त्या प्लाझ्मिडचं नाव आहे प्लाझ्मिड बॉलिव्हर रॉड्रिगस. प्लाझ्मिड बॉलिव्हर रॉड्रिगस हा बॉलिव्हर आणि रॉड्रिगस यांनी शोधून काढला, म्हणून त्याला नाव आहे प्लाझ्मिड बॉलिव्हर रॉड्रिगस. प्लाझ्मिडसाठी सुद्धा नोमेनक्लेचर सिस्टम यूज केली जाते. इथे पी स्टँड्स फॉर प्लाझ्मिड, बी स्टँड्स फॉर बॉलिव्हर, आर स्टँड फॉर रॉड्रिगस आणि हा त्या प्लाझ्मिडला दिलेला नंबर आहे. असाच दुसरा एक प्लाझ्मिड आहे प्लाझ्मिड बॉलिव्हर रॉड्रिगस 320. ओके, तर प्लाझ्मिड बॉलिव्हर रॉड्रिगस हा मोस्ट प्रेफर्ड प्लाझ्मिड आहे आणि या प्लाझ्मिडवर दोन अँटीबायोटिक रेझिस्टंट मार्कर जीन आहेत. एक आहे टेट्रासायक्लिन रेझिस्टंट मार्कर जीन आणि दुसरा आहे ॲम्पिसिलिन रेझिस्टंट मार्कर जीन. हे मार्कर जीन कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत की मार्कर जीन आयडेंटिफिकेशनसाठी जी ट्रान्सफॉर्म झालेली सेल आहे त्या सेलला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कसं यूज केलं जातं. कोणताही आयडियल वेक्टर असेल किंवा प्लाझ्मिड वेक्टर असेल तर त्या प्लाझ्मिड वेक्टरवर आपल्याला दिसेल एक ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, म्हणजेच एक ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हा प्लाझ्मिडवर असलाच पाहिजे. ओरिसाईट या प्लाझ्मिडवर असलीच पाहिजे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन या प्लाझ्मिडच्या मल्टिप्लिकेशनसाठी किंवा या वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनसाठी आवश्यक आहे. याचबरोबर या प्लाझ्मिडमध्ये एखादा मार्कर जीन असायला हवा. फॉर एक्झाम्पल, कमीत कमी एक तरी मार्कर जीन असला पाहिजे. दोन मार्कर जीन असेल तर आयडेंटिफिकेशन आणखी जास्त सोपं केलं जाऊ शकतं. तर एखादा मार्कर जीन इथे असला पाहिजे. हा मार्कर जीन जनरली अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन असू शकतो किंवा दुसरा एखादा एन्झाईम तयार करणारा जीन असू शकतो. त्याचबरोबर आणखी एक साईट असली पाहिजे या वेक्टरवर की ज्या साईटला आपण कट करू शकतो बाय युझिंग द रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस. मग इको आर वन किंवा हिंड थ्री यासारखे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस आहेत, हिंड टू, हिंड थ्री, पी एस टी वन यासारखे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस आहेत, या रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियसद्वारे याला कट केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस या साईटमध्ये प्रॉपरली कट करतील आणि कट केल्यानंतर इथे एक फ्रॅगमेंट तयार होणार आहे आणि हा जो फ्रॅगमेंट आहे या फ्रॅगमेंटला काढून टाकलं जाईल आणि इथे नवीन एखादा DNA जो आहे तो इन्सर्ट करता येईल. म्हणजेच जो आयडियल व्हेक्टर असणार आहे किंवा प्लाझ्मिड असणार आहे त्या प्लाझ्मिडवर वेगवेगळे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस आहेत या रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियसने कट करण्यासाठी साईट्स असल्या पाहिजेत. आणि जे आर्टिफिशियल प्लाझ्मिड असतात, जनरली या आर्टिफिशियल प्लाझ्मिडवर असे खूप सारे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस द्वारे कट करता येतील अशा सिक्वेन्सेस इथे टाकलेले असतात. फॉर एक्झाम्पल, रिकग्निशन सिक्वेन्सेस किंवा रेस्ट्रिक्शन सिक्वेन्सेस इथे टाकलेले असतात, रेस्ट्रिक्शन साईट्स इथे टाकलेले असतात. या रेस्ट्रिक्शन साईट किंवा रिकग्निशन सिक्वेन्सेस वेगवेगळ्या एन्झाईम्स, वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएजेस एन्झाईम्सद्वारे रिकग्नाईज केल्या जातात आणि इथे कट केल्या जातात. ओके, म्हणजेच जो आयडियल प्लाझ्मिड असणार आहे किंवा आयडियल व्हेक्टर असणार आहे त्याच्याकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन तुम्हाला या साईटवर दिसेल, मार्कर जीन दिसतील, मार्कर जीन एक किंवा दोन मार्कर जीन इथे असले पाहिजेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियसने कट करता येईल अशी साईटसुद्धा या प्लाझ्मिडवर किंवा या व्हेक्टरवर असली पाहिजे. ठीक आहे, आणि मग इथे या साईटमध्ये आपण आपल्याला हवा असलेला जीन किंवा जीन ऑफ इंटरेस्ट ॲड करू शकतो बाय युझिंग द एन्झाईम लायगेज. ठीक आहे, असे जे वेक्टर्स आहेत जनरली बॅक्टेरियांसाठी किंवा प्लांटसाठी सुद्धा यूज करता येतात, पण स्पेसिफिकली प्लांटसाठी काही वेक्टर्स डिझाईन केलेले आहेत किंवा काही नॅचरल वेक्टर्ससुद्धा प्रेझेंट आहेत. प्लांटसाठी जनरली जे वेक्टर्स वापरले जातात ते वापरले जातात या बॅक्टेरियापासून. बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स
हा जो ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्स नावाचा बॅक्टेरिया आहे हा एक सॉइल बॅक्टेरियम आहे, मातीमध्ये असलेला बॅक्टेरियम असतो हा। बॅक्टेरिया जर डायकॉटिलेडॉनस प्लांटच्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर डायकॉटिलेडॉनस सेलला हा इन्फेक्शन करतो बॅक्टेरिया, आणि हा जो बॅक्टेरिया आहे ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्स, या ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्सकडे त्याचा स्वतःचा क्रोमोझोम तर आहेच, या क्रोमोझोम शिवाय त्याचा स्वतःचा क्रोमोझोम आहे, डबल स्टँडर्ड क्रोमोझोम आहे, या क्रोमोझोम शिवाय या ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्सकडे एक प्लाझ्मिड आहे, ज्या प्लाझ्मिडला म्हटलं जातं टी आय प्लाझ्मिड। कोणता प्लाझ्मिड लक्षात ठेवा, यावर पण एखादा एमसीक्यू येऊ शकेल, हा आहे टी आय प्लाझ्मिड। टी आय स्टँड्स फॉर ट्यूमर इंड्यूसिंग प्लाझ्मिड, ट्यूमर इंड्यूसिंग प्लाझ्मिड। सो जो ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्स आहे या ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्सकडे टी आय प्लाझ्मिड आहे, या टी आय प्लाझ्मिडलाच आपण ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड असं म्हणतो। ऍग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्स जनरली डायकॉटिलेडॉनस ज्या प्लांट असतात त्यांच्या सेल्सला इन्फेक्शन करतात, म्हणजेच बॅक्टेरिया हा जो बॅक्टेरिया ना हा प्लांटच्या सेलला इन्फेक्शन करणार आहे। सपोज ही एक प्लांटची सेल आहे, या प्लांटच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, ठीक आहे, तर हा जो ऍग्रोबॅक्टेरियम आहे प्लांटच्या सेलला इन्फेक्शन करेल, ज्यावेळेस हा प्लांटच्या सेलला इन्फेक्शन करेल त्याकडे असलेला हा जो प्लाझ्मिड आहे ना टी आय प्लाझ्मिड, ज्याला ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिड असं म्हटलं जातं, या ट्यूमर इंड्युसिंग प्लाझ्मिडवर एक स्पेसिफिक डीएनएची सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सला म्हटलं जातं टी डीएनए। कोणता डीएनए आहे? टी डीएनए। टी डीएनए हा जो आहे हा रिस्पॉन्सिबल आहे या प्लाझ्मिडला इन्सर्ट करण्यासाठी प्लांटच्या जेनेटिक मटेरियलमध्ये। म्हणजे पहा, बॅक्टेरिया तर सेलमध्ये जाणारच आहे, बॅक्टेरिया ज्या सेलमध्ये जाईल या बॅक्टेरियाकडे असलेला टी आय प्लाझ्मिड, हा टी आय प्लाझ्मिड याच्याकडे टी डी एन ए, टी स्टँड फॉर ट्रान्सपोझॉन, हा ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ट्रान्सपोझॉन आहे। ट्रान्सपोझॉन्सला जम्पिंग जीन असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा, ट्रान्सपोझॉन्स जे असतात यांना जम्पिंग जीन सुद्धा म्हटलं जातं। हे ट्रान्सपोझॉन्स बॅक्टेरियाच्या डी एन एमध्ये प्रेझेंट असतात, ॲनिमलच्या डी एन एमध्ये प्रेझेंट असतात, प्लांटच्या डी एन एमध्ये प्रेझेंट असतात, तर ही कन्सेप्ट समजून घ्या ट्रान्सपोझॉन्स काय आहेत। ट्रान्सपोझॉन्सला जम्पिंग जीन्स असं म्हटलं जातं। हे जे ट्रान्सपोझॉन्स असतात हे स्वतःला एखाद्या डी एन एमधनं काढून दुसऱ्या डी एन एमध्ये इन्सर्ट करू शकतात। आता एवढं समजून घ्या, ट्रान्सपोझॉन हे जम्पिंग जीन असतात, ते स्वतःला एखाद्या त्यांची जी सिक्वेन्स असते, फॉर एक्झाम्पल आता याच्याकडे ही टी डी एन एची सिक्वेन्स आहे, ही टी डी एन एची सिक्वेन्स जी असेल ना ही स्वतःला एक्झिट करेल किंवा स्वतःची कॉपी तयार करेल, आणि स्वतःची कॉपी तयार करून ती जी नवीन बनलेली कॉपी आहे ना ही नवीन बनलेली कॉपी प्लांटच्या सेलमध्ये इन्सर्ट करू शकते, प्लांटच्या डी एन एमध्ये इन्सर्ट करू शकते। म्हणजेच हा जो प्लाझ्मिडचा डी एन ए आहे हा प्लाझ्मिडचा डी एन ए प्लांटच्या डी एन एमध्ये इन्सर्ट करू शकतो। कोणता डी एन ए? टी डी एन ए। टी डी एन ए काय आहे? ट्रान्सपोझॉन आहेत। ट्रान्सपोझॉनबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, हे काय खूप जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा ट्रान्सपोझॉन्सला जम्पिंग जीन असं म्हणतात। असेच जे जम्पिंग जीन्स आहेत हे ह्युमनमध्ये सुद्धा याच्या सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात। ह्युमनमध्ये जे ट्रान्सपोझॉन्सचे सिक्वेन्सेस आहेत त्यांना ए एल यू सिक्वेन्सेस असं म्हणतात, यांना एल यू सिक्वेन्सेस, ए एल यू सिक्वेन्सेस असं म्हणतात। आणि हे जे ए एल यू सिक्वेन्सेस आहेत काही प्रमाणामध्ये ह्युमनमध्ये होणारे जे कॅन्सर्स आहेत त्यासाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात, कारण हे जम्पिंग जीन आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या एका क्रोमोझोमवरनं दुसऱ्या क्रोमोझोमवर जम्प करू शकतात, एका क्रोमोझोमच्या एका साईटवरनं दुसऱ्या साईटवर जम्प करू शकतात, त्यामुळे काही जीन हे नॉन फंक्शनलसुद्धा करू शकतात, है ना, ते स्वतःला कट करतील, दुसरीकडे प्लेस करतील, सो किंवा स्वतःची कॉपी तयार करतील, दुसरीकडे प्लेस करतील, असे जे जम्पिंग जीन आहेत यामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक द किंवा जेनेटिक कॅन्सरसुद्धा या ॲल्यू सिक्वेन्सेसमुळे ह्युमनमध्ये डिटेक्ट होतो। मक्यामध्ये सर्वात पहिले हे ट्रान्सपोझॉन्स जे आहेत ते डिस्कवर झाले होते, मेजमध्ये हे ट्रान्सपोझॉन्स सर्वात पहिले डिस्कवर झाले होते, ठीक आहे। आता हा जो टी डी एन ए काय आहे? टी डी एन ए एक प्रकारचा ट्रान्सपोझॉन आहे, ठीक आहे। आता हा जो ट्रान्सपोझॉन आहे टी डी एन ए हा प्लांटच्या सेलमध्ये स्वतःला जर इन्सर्ट करू शकत असेल तर या टी आय प्लाझ्मिडचा वापर करून आपल्याला हवा असलेला जीन आपण प्लांटच्या सेलमध्ये सुद्धा टाकू शकतो। समजतंय तुम्हाला? मग ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्स हा जो बॅक्टेरिया आहे याच्याकडनं या प्लाझ्मिडला आपण आयसोलेट करणार, समजतंय? ॲग्रोबॅक्टेरियम ट्यूमेफॅसियन्सकडनं या प्लाझ्मिडला आयसोलेट करायचं, या प्लाझ्मिडला आयसोलेट केल्यानंतर या प्लाझ्मिडला रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएज वापरून एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव करायचं, आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएज वापरून आपण जर या डी एन एला एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव केलं एक्सेप्ट द टी डी एन ए, जिथं टी डी एन ए आहे तिथे कट करायचं नाही, जिथे ओरी साईट आहे तिथे कट करायचं नाही, या सोडून ज्या दुसऱ्या साईट आहेत जिथे दुसरे जीन्स असतील अशा साईटमध्ये
या प्लाज्मिडला कट करायचं, तिथे हवा असलेला जीन ट्रान्सफर करायचा, आणि हवा असलेला जीन जर ट्रान्सफर केला तर हा जो प्लाज्मिड बनेल याला आपण म्हणू रिकॉम्बिनंट प्लाज्मिड. हा जो रिकॉम्बिनंट प्लाज्मिड आहे पुन्हा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स मध्ये ट्रान्सफॉर्म करायचा, म्हणजे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सच्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचा आणि या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सला इन्फेक्शन करू द्यायचं एखाद्या प्लांटच्या सेलला. समजतंय तुम्हाला? जर आपण काय केलं, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्समधनं प्लाज्मिड काढला, प्लाज्मिडला रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियसने कट केलं, रिकॉम्बिनंट प्लाज्मिड बनवला जीन ऑफ इंटरेस्ट टाकून, आणि मग रिकॉम्बिनंट प्लाज्मिड बनवल्यानंतर हा रिकॉम्बिनंट प्लाज्मिड पुन्हा ॲग्रोबॅक्टेरियममध्ये ट्रान्सफर केला आणि या ॲग्रोबॅक्टेरियमद्वारे एखाद्या प्लांटच्या सेलला इन्फेक्शन होऊ दिलं, तर प्लांटच्या ज्या सेलला इन्फेक्शन झालेलं असेल ती जी सेल असेल ना त्या सेलमध्ये ॲग्रोबॅक्टेरियमच्या इन्फेक्शनमुळे ग्रोथ होते, सेल फास्ट डिवाइड होते आणि ग्रोथ जी होणार आहे त्या ग्रोथमुळे जो सेलचा मास आपल्याला मिळणार आहे, सपोज प्लांटच्या सेल्सचा जो मास आपल्याला मिळणार आहे, लक्षात घ्या तुम्ही, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स ज्या वेळेस एखाद्या प्लांट सेलला इन्फेक्शन करतो त्याकडे असलेला TDNA, टी आय प्लाज्मिडमध्ये असलेला TDNA आणि टी आय प्लाज्मिड तो इन्सर्ट करू शकतो प्लांटच्या न्यूक्लियसमध्ये, प्लांटच्या DNAमध्ये. प्लांटच्या DNAमध्ये त्याने TDNAला इन्सर्ट केलं तर ॲग्रोबॅक्टेरियमकडे या प्लाज्मिडवर असलेले जे जीन्स आहेत हे या प्लांटचं रॅपिड, प्लांटच्या सेलचं रॅपिड मल्टिप्लिकेशन करू शकतात. जर एखाद्या प्लांटला, जर एखादी प्लांट आहे, इंटॅक्ट प्लांट आहे आणि त्या प्लांटला जर या ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सने इन्फेक्शन केलं, सपोज ही प्लांट आहे, या प्लांटच्या स्टेमला इथे ॲग्रोबॅक्टेरियमने इन्फेक्शन केलं, तर ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सने स्टेमच्या ज्या सेलला इन्फेक्शन केलेलं असेल, नॅचरली जरी हे इन्फेक्शन असेल तर स्टेमच्या ज्या सेल्सला ते इन्फेक्शन झालेलं असेल त्या सेल्स तिथे रॅपिडली मल्टिप्लाय होतील आणि तिथे असा सेलचा गोळा तयार होतो ज्याला म्हटलं जातं गल, GALL, गल, राईट. तर सेलचा इथे जो मास तयार होणार आहे याला गल असं म्हटलं जातं आणि या डिसीजला म्हटलं जातं क्राऊन गल. हे लक्षात ठेवा, क्राऊन गल डिसीज कशामुळे होतो? क्राऊन गल डिसीज ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सच्या इन्फेक्शनमुळे एखाद्या प्लांटमध्ये होऊ शकतो. म्हणजे स्टेमवर कधी कधी तुम्हाला असे सेल्सचा गोळा बाहेर आलेला दिसतो यालाच क्राऊन गल डिसीज असं म्हणतात. जनरली डायकॉटिलेडॉनस प्लांटला ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स इन्फेक्शन करतात. तर इथे याच प्रॉपर्टीचा आपण वापर करणार आहोत. प्लाज्मिडचा जो प्लाज्मिड आहे टी आय प्लाज्मिड याला आयसोलेट करणार, रिकॉम्बिनंट बनवणार, ॲग्रोबॅक्टेरियमच्या सेलमध्ये ट्रान्सफर करणार, ॲग्रोबॅक्टेरियमला एखाद्या सेलला इन्फेक्शन करू देणार. ठीक आहे, जसं टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये करतात. आपण टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये एक प्लांटची सेल किंवा काही प्लांटचे टिश्यूजचा वापर करून एक पूर्ण प्लांट तयार करू शकतो. तुम्हाला आयडिया असेल टिश्यू कल्चर टेक्निकची, जर तुम्हाला टिश्यू कल्चर टेक्निक माहीत असेल तर इथे सेम टिश्यू कल्चर टेक्निक वापरायची आहे. फक्त डिफरन्स काय असणार आहे, ॲग्रोबॅक्टेरियमच्या सेलद्वारे ज्या प्लांटच्या सेलला इन्फेक्शन केलेलं आहे त्या सेलला आपण टिश्यू कल्चरने ग्रो करणार आहोत आणि या सेलपासून जेवढ्या सेल बनतील, सपोज एका सेलला इन्फेक्शन झालं, या सेलपासून जेवढ्या सेल्स बनतील त्या सर्व सेल्सपासून, त्या सर्व सेल्समध्ये ॲग्रोबॅक्टेरियमचा DNA असणार आहे. कळतंय तुम्हाला? आणि मग ॲग्रोबॅक्टेरियमचा DNA यामध्ये असणार आणि जो आपण ट्रान्सफर केलेला DNA आहे तो सुद्धा यामध्ये असणार आहे. ॲग्रोबॅक्टेरियमचा प्लाज्मिड यामध्ये असणार, त्याबरोबर आपण ट्रान्सफर केलेला जीन ऑफ इंटरेस्ट सुद्धा यामध्ये असणार. त्यामुळे या ज्या सेल्स असतील या सेलपासून जी प्लांट बनणार आहे त्यामध्ये आपल्याला हवा असलेला जीनसुद्धा असणार आहे, हे लक्षात घ्या. तर ही जी टेक्निक आहे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सचा प्लाज्मिड वापरून आपण केली, यालाच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो. या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर करून BT कॉटन तयार केले गेलेले आहेत. BT कॉटन म्हणजे बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाचा एक बॅक्टेरियम आहे. या बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरियनमध्ये एक जीन असतो, त्या जीनचं नाव आहे क्रायजीन. इथे मी खूप सारी इन्फॉर्मेशन बोलतोय तुम्हाला, यातल्या काही गोष्टी पुन्हा रिपीट होतील, थोड्याशा रिपीट होतील पुढे. आता इथे रेफरन्स आला म्हणून सांगणं गरजेचं आहे. क्रायजीन असतो बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरियामध्ये. हा जो क्रायजीन आहे बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरियामध्ये, या क्रायजीनपासून एक टॉक्सिन तयार होतं, क्रिस्टलाईन प्रोटीन तयार होतं. एक क्रिस्टलाईन प्रोटीन तयार होतं. हे जे क्रिस्टलाईन प्रोटीन आहे त्यासाठी हा शब्द इथे वापरला आहे, क्रायजीन. हा जो क्रायजीन आहे बॅसिलस थुरिंजेन्सिसमध्ये, यामुळे बनणारं जे क्रिस्टलाईन प्रोटीन आहे, हे क्रिस्टलाईन प्रोटीन जर आपण प्लांटच्या सेलमध्ये तयार करू शकलो तर अशा ज्या प्लांट असतील, फॉर एक्झाम्पल टोबॅकोची प्लांट आहे BT टोबॅको, BT कॉटन आहे, BT टोबॅको आहे, तर टोबॅकोवर जे काही
वर्म्स ग्रो होतात किंवा बोलवर्म ग्रो होतात किंवा अळ्या ग्रो होतात, त्या बोलवर्म्स ज्या आहेत त्या टोबॅकोच्या प्लांटला किंवा जनरली कॉटनच्या प्लांटच्या लीफला खाऊन टाकतात. जर आपण असा कॉटनचा प्लांट बनवला किंवा असं टोबॅकोचं प्लांट बनवलं ज्याच्यामध्ये बीटी म्हणजेच बॅसिलस थुरिंजेन्सिस पासून बनवलेला क्रिस्टलाइन प्रोटीन तयार होत असेल, जो बॅसिलस थुरिंजेन्सिसमध्ये तयार होतो तो प्रोटीन जर आपण प्लांटच्या सेलमध्ये तयार करू शकलो, तर जर बोलवर्मने या प्लांटच्या लीफला खाल्लं तर बोलवर्मच्या गटमध्ये हे क्रिस्टलाइन टॉक्सिन जाईल, क्रिस्टलाइन प्रोटीन जाईल, आणि हे क्रिस्टलाइन प्रोटीन बोलवर्मच्या गटमध्ये होल्स तयार करतं, पोअर्स तयार करतं, आणि त्यामुळे बोलवर्म जे असतात ते स्टार्वेशनने मरतात. बोलवर्मची जी गट असते, बोलवर्म्स म्हणजे बोंडाळ्या असं म्हणतो त्यांना, यांची जी गट असते त्या गटमध्ये अल्कलाईन पी एच असतो. या अल्कलाईन पी एचमुळे हे क्रिस्टलाइन टॉक्सिन ॲक्टिवेट होतात आणि हे ॲक्टिवेट झाल्यानंतर त्या बोलवर्म्सच्या गटमध्ये पोअर्स फॉर्म करतात आणि त्यामध्ये वॉटर ॲक्युम्युलेशन होतं. त्यामुळे बोलवर्म जास्त प्लांटला आणखी खाऊ शकत नाहीत आणि मग ते स्टार्वेशनने मरतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बीटी कॉटन, बीटी टोमॅटो, बीटी टोबॅको, बीटी ब्रिंजल तयार केलेले आहेत आणि प्लांटमध्ये ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सचा वापर करून आपण हवा तो जीन ट्रान्सफर करू शकतो. इथे आपण एक एक्झाम्पल पाहिलं आहे क्रायजीनचं. ठीक आहे, आत्ताच आपण डिस्कस केलं की रिकॉम्बिनंट प्लाझमिड कसं तयार करायचं, आता आपण डिस्कस करूयात की हा जो प्लाझमिड रिकॉम्बिनंट तयार केलेला आहे एखाद्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तुम्ही कसा टाकाल. ओके, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तुम्ही कसा टाकाल, बॅक्टेरियाची सेल असेल तर ती सेल कोणती वापराल. जर एखादी बॅक्टेरियाची सेल तुम्हाला वापरायची आहे तर ती बॅक्टेरियाची सेल असू शकते एशेरिशिया कोलायची सेल किंवा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्सची सेल, किंवा असू शकते बॅसिलस थुरिंजेन्सिसची सेल, किंवा असू शकते हिमोफिलस इन्फ्लुएन्झाची सेल, किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरीची सेल. इथे तुम्हाला फक्त जीनसची नावं थोडीफार लक्षात ठेवायची आहेत. बॅसिलस, हिमोफिलस, हेलिकोबॅक्टर किंवा इश्चेरिशिया कोलाय हे कॉम्पिटंट होस्ट असू शकतात. आता कॉम्पिटंटचा अर्थ काय लक्षात घ्या, अशा सेल्स ज्या ट्रान्सफॉर्म होऊ शकतात यांना कॉम्पिटंट होस्ट असं म्हटलं जातं. ज्या सेल ट्रान्सफॉर्म होऊ शकतात हे लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्म होऊ शकतात म्हणजेच काय की खूप एक कल्चर मीडियम आहे, या कल्चर मीडियममध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत, बरोबर, खूप सारे बॅक्टेरिया या मीडियममध्ये, आणि तुम्ही जो तयार केलेला रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे हा या कल्चर मीडियममध्ये ॲड केला. जर तुम्ही हा रिकॉम्बिनंट प्लाझमिड कल्चर मीडियममध्ये टाकला तर एखादी सेल असेल जी रेडी असेल की या डी एन एला ती सेलच्या आतमध्ये घेईल. बॅक्टेरियनमध्ये ही जी प्रॉपर्टी आहे की ते नेकेड फॉर्म ऑफ डी एन एला अपटेक करू शकतात, यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. आणि ज्या सेल ट्रान्सफॉर्मेशनसाठी रेडी आहेत अशा सेल्सला कॉम्पिटंट सेल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, यावर पण एखादा एम सी क्यू असू शकतो. व्हॉट आर द कॉम्पिटंट होस्ट ऑर द कॉम्पिटंट सेल्स, द बॅक्टेरियल सेल्स विच आर रेडी टू गेट ट्रान्सफॉर्म आर कॉल्ड ॲज द कॉम्पिटंट होस्ट ऑर द कॉम्पिटंट सेल्स. ठीक आहे, आता आपण डिस्कस करूयात मेथडॉलॉजी ऑफ द रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी. काय मेथडॉलॉजी असेल रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीची. पहिली स्टेप आहे रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये आयसोलेशन ऑफ द डी एन ए. पहिली स्टेप काय असणार आहे, डी एन एचं आयसोलेशन. तर तुम्हाला ज्या बॅक्टेरियापासनं प्लाझमिड मिळवायचं आहे किंवा ज्या बॅक्टेरियापासनं जीन ऑफ इंटरेस्ट मिळवायचं आहे किंवा ज्या युकॅरिओटिक सेलपासनं जीन ऑफ इंटरेस्ट मिळवायचा असेल त्या प्रत्येक सेलमधनं तुम्हाला डी एन ए आयसोलेट करावा लागेल. ओके, इथे आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ह्युमन सेल आहे, ह्युमन सेलमधनं इन्सुलिन मिळवायचं आहे. ह्युमन सेलमधनं काय मिळवायचं आहे, इन्सुलिनचा जीन मिळवायचा आहे. ठीक आहे, आता हा इन्सुलिनचा जीन कसा मिळवणार, ठीक आहे, किंवा हा जो इन्सुलिनचा जीन आहे हा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकायचा आहे, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, बॅक्टेरियाची सेल घ्यावी लागेल, बॅक्टेरियाच्या सेलमधनं प्लाझमिड आयसोलेट करावा लागेल, बिकॉज प्लाझमिड इज द वेक्टर. ठीक आहे, सपोज तुमच्याकडे तुम्हाला एक प्लाझमिड वेक्टर वापरायचा आहे तर सगळ्यात पहिले एक प्लाझमिड आयसोलेट करावं लागेल बॅक्टेरियाच्या सेलमधनं. ह्युमन सेलमधनं तुम्हाला इन्सुलिनचा जीन घ्यायचा आहे तर तुम्हाला ह्युमन सेलला ब्रेक करावं लागेल, बरोबर. मग सर्वात पहिली स्टेप आहे आयसोलेशनसाठी, तुम्हाला सेल्सला ब्रेक करावं लागेल, बरोबर. बॅक्टेरियाची सेल जर असेल तर बॅक्टेरियाच्या सेलला तुम्ही ब्रेक करू शकता बाय युझिंग द एन्झाईम लायसोझाईम. लायसोझाईम एन्झाईम वापरून आपण बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करू शकतो, कारण बॅक्टेरियाच्या सेल
पेप्टिडोग्लायकन ने बनलेले असतात. लाइसोजाइम पेप्टिडोग्लायकनला ब्रेक करेल आणि बॅक्टेरियामध्ये असलेला डीएनए जो असेल तो बाहेर येईल. किंवा तुम्ही डिटर्जंट वापरून सुद्धा बॅक्टेरियाच्या सेलला ब्रेक करू शकता. आणखी एक टेक्निक असते अल्ट्रासॉनिकेशन, ज्याच्यामध्ये हाय साऊंड वेव्सचा वापर केला जातो आणि या साऊंड वेव्समुळे बॅक्टेरियाच्या सेल मीडियममधल्या ब्रेक होतील आणि त्यांच्यामध्ये असलेला डीएनए बाहेर येईल. ओके, खूप साऱ्या टेक्निक आहे ज्याद्वारे बॅक्टेरियाच्या सेलला तुम्ही ब्रेक करू शकता. सेल ब्रेक झाल्यानंतर त्यामध्ये असलेला डीएनए बाहेर येईल. डिटर्जंट सुद्धा वापरून आपण सेल्सला आणि मेम्ब्रेनला ब्रेक करू शकतो. जो डीएनए बाहेर आलेला आहे या डीएनएला तुम्हाला सेपरेट करावा लागेल बाय युझिंग द अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. डीएनए मिळालाय, या डीएनएला सेपरेट करावं लागेल अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक वापरून. परंतु त्या अगोदर या डीएनएला कट करावं लागेल रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएज वापरून. सो फर्स्ट स्टेप आहे आयसोलेशन ऑफ डीएनए. यामध्ये जर ह्युमन सेलमधनं डीएनए आयसोलेट करायचा असेल तर ह्युमन सेलला ब्रेक करावं लागेल. ज्या सेलमधनं सपोज इन्सुलिनचा जीन तुम्हाला मिळवायचा आहे तर सेलला ब्रेक करावं लागेल. सेलला ब्रेक केल्यानंतर न्यूक्लियससुद्धा ब्रेक होईल, त्यामध्ये असलेला डीएनए बाहेर येईल. हा डीएनए जो बाहेर आलेला आहे आणि हा सुद्धा डीएनए, सपोज बॅक्टेरियाचासुद्धा जो डीएनए बाहेर आलेला आहे, या डीएनएला तुम्हाला ब्रेक करावं लागेल बाय युझिंग द एन्झाईम रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस. दोन्हीकडे सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस यूज करायचं आहे. जे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस इथे यूज करणार तेच रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस इथे सुद्धा यूज करायचं आहे. कारण दोन जीन तुम्हाला जॉईन करायचे आहेत किंवा दोन डीएनए तुम्हाला जॉईन करायचे आहेत, ठीक आहे. त्यामुळे सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस वापरले जातात. ब्लंट एंड तयार करणारे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस किंवा स्टिकी एंड तयार करणारे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस इथे यूज केले जाऊ शकतात. जनरली स्टिकी एंड तयार करणारे किंवा कोहेसिव्ह एंड तयार करणारे रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस हे प्रेफर्ड असतात. रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस नंतर डीएनए कट होईल, क्लीव होईल. इथे सुद्धा डीएनए कट होईल, क्लीव होईल. किंवा इथे प्लाझ्मिड असेल तर या प्लाझ्मिडला आपल्याला माहीत असणार कोणत्या साईटमध्ये कट करायचं आहे, तर तोच रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस स्पेसिफिकली वापरला जाईल. आपण आत्ताच प्लाझ्मिडच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या आहेत. या प्लाझ्मिडवर सपोज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन कोणता आहे, त्यानंतर या प्लाझ्मिडवर रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएसची साईट कोणती आहे, हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. आणि मग हा प्लाझ्मिड आपण सिलेक्ट करणार, त्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएसने कट करणार. कट केल्यानंतर हा तुम्हाला मिळेल प्लाझ्मिड, बरोबर. जो कट केलेला प्लाझ्मिड आहे असा मिळेल. ओके, आता यांना तुम्हाला काय करावं लागेल, सेपरेट करावं लागेल, यांना प्युरीफाय करावं लागेल, बरोबर. पहिले तुम्ही सेलला ब्रेक केलं, सेलमधला डीएनए बाहेर काढला, त्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएसने कट केलं. कट केल्यानंतर तुम्हाला खूप सारे फ्रॅगमेंट मिळतील. ह्युमनच्या सेलच्या डीएनएमधनं खूप सारे तुम्हाला फ्रॅगमेंट मिळतील. या फ्रॅगमेंटमधनं तुम्हाला इन्सुलिनचा जीन आयसोलेट करायचं आहे. इझी टास्क नाही आहे, डिफिकल्ट टास्क आहे, बरोबर. मग आता दोन्हीकडचे डीएनए जे असतील ते अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या मेथडने सेपरेट करायचे. सेपरेट केल्यानंतर त्यांचे जे बँड मिळतील त्या बँडमध्ये चेक करायचं की आपल्याला पाहिजे तो जीन ऑफ इंटरेस्ट कोणता आहे, ठीक आहे. त्यानंतरची दुसरी स्टेप आहे इन्सर्शन ऑफ द जीन ऑफ इंटरेस्ट इन टू द प्लाझ्मिड किंवा इन टू द वेक्टर. जो वेक्टर आहे या वेक्टरमध्ये आपल्याला हवा असलेला जीन ऑफ इंटरेस्ट आपण जोडणार आहोत. कसं जोडणार, बाय युझिंग द एन्झाईम लायगेज. इथे मी ऑलरेडी सांगितलं की इथे जो रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस आपण वापरणार तोच इथे वापरणार. म्हणजे जर इन्सुलिनचा जीन असेल तर त्या इन्सुलिनच्या जीनला सुद्धा तो रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएस बरोबर त्याच साईटमध्ये कट करेल ज्या साईटमध्ये त्याने या प्लाझ्मिडला कट केलेला आहे, बरोबर. म्हणजे या प्लाझ्मिडवर प्लाझ्मिडचे एंड आणि या रेस्ट्रिक्शन या इन्सुलिनच्या जीनचे एंड हे सारखे सारखे असतील. जर ते स्टिकी असतील तर ते असे समोरासमोर येतील, बरोबर. दोन्ही साईडमध्ये ते समोरासमोर असे येतील आणि लायगेज एन्झाईम वापरून आपण त्यांना जोडणार आहेत, बरोबर. मग आता हा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे या जीन ऑफ इंटरेस्टला आणि प्लाझ्मिडला एका टेस्ट्यूबमध्ये घ्यायचं. त्या टेस्ट्यूबमध्ये तुम्ही प्लाझ्मिड टाकलेला आहे, जीन ऑफ इंटरेस्ट टाकलेला आहे आणि इथे एक एन्झाईम तुम्ही टाकणार, त्या एन्झाईमचं नाव आहे लायगेज. लायगेज एन्झाईम काय करेल, फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्म करेल या दोघांमध्ये आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्म होईल आणि या टेस्ट ट्यूबमध्ये हा प्लाझ्मिड जॉईन होऊन जाईल, ठीक आहे. आता हे काय आपल्याला मार्कर या हे जे काही जीन असतील किंवा जीन ऑफ इंटरेस्ट असतील हे काय आपल्याला दिसणार नाही आहेत. हे आपण ॲज्युम करून ही मेथड जी आहे ती वापरणार आहोत किंवा टेस्ट ट्यूबमध्ये आपण जे आयसोलेट केलेले डीएनए आहेत त्यांना टाकणार आहोत. लायगेज एन्झाईम काय करेल, त्यांना जॉईन करेल. आता हा बनला रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड. हा जो रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड बनलेला आहे या रिकॉम्बिनंट प्लाझ्मिडला आपल्याला टाकायचं आहे सेलच्या आतमध्ये. म्हणून नेक्स्ट टेक्निक आहे ट्रान्सफर ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए. ट्रान्सफर ऑफ द रिकॉम्बिनंट डीएनए इन टू द बॅक्टेरियल सेल ऑर इन टू द कॉम्पिटंट होस्ट. एखाद्या
होस्ट मध्ये किंवा होस्ट सेल मध्ये आपल्याला या जीनला ट्रांसफर करायचं आहे. ओके, मग काय काय मेथड आहे ट्रान्सफर करण्याच्या. प्रोकॅरियोटिक सेलसाठी मेथड्स वेगळे आहेत, युकॅरियोटिक सेलसाठी मेथड्स वेगळे आहेत. युकॅरियोटमध्ये ॲनिमल सेलसाठी मेथड्स वेगळे आहेत ट्रान्सफर करण्याच्या, किंवा प्लांट सेलसाठी मेथड वेगळे आहेत ट्रान्सफर करण्याच्या. यापैकी जी जनरली बॅक्टेरियासाठी वापरली जाते ती मेथड आहे ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, अपटेक ऑफ द DNA इन द नेकेड फॉर्म बाय द बॅक्टेरियल सेल. बरोबर, मग आपण काय करणार, सपोज तुम्हाला इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये या प्लाझमिडला ट्रान्सफर करायचं आहे, किंवा एखाद्या बॅसिलसमध्ये या प्लाझमिडला ट्रान्सफर करायचं. तर हा जो रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे, किंवा असे जे बनवलेले रिकॉम्बिनंट प्लाझमिड असतील, या रिकॉम्बिनंट प्लाझमिडला तुम्हाला टाकावं लागेल बॅक्टेरियल कल्चरमध्ये. बॅक्टेरियल कल्चरमध्ये म्हणजे इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सचं कल्चर असेल, मीडियम असेल, यामध्ये खूप सारे इश्चेरिशिया कोलायच्या सेल्स असतील. बरोबर, आता हे जे मीडियम आहे टेस्ट ट्यूबमध्ये, यामध्ये या प्लाझमिडला तुम्ही टाकून द्या. या प्लाझमिडला तुम्ही जर या मीडियममध्ये टाकलं तर एखादी बॅक्टेरियाची सेल जी असेल ती या प्लाझमिडला सेलच्या आतमध्ये घेईल, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी जनरली वापरले जातात कॅल्शियम क्लोराईड आयन. म्हणजे काय करणार आपण, प्लाझमिड तर टाकणारच आहेत आपण या मीडियममध्ये जिथे इश्चेरिशिया कोलाय असणार आहे, त्याचबरोबर आपण वापरणार आहोत CaCl2 सॉल्ट, कॅल्शियम क्लोराईड सॉल्ट. कारण कॅल्शियम क्लोराईड जो सॉल्ट आहे यापासून मिळणार आहे Ca2+. काय मिळणार आहे त्याच्यापासून, Ca2+ आयन. Ca2+ आयनला डाय व्हॅलंट कॅटायन असं सुद्धा म्हणतो. हे जे Ca2+ आहेत, या Ca2+ सेल्स बॅक्टेरियाच्या कॉम्पिटंट होतात. सेल्स कॉम्पिटंट होतात म्हणजेच काय, ज्या सेल्स आहेत त्यांच्या सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनची परमिएबिलिटी वाढते आणि सेल्स इझिली बाहेरचा DNA आतमध्ये घेऊ शकतात. ठीक आहे, या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये कॅल्शियम क्लोराईड बरोबरच जे बॅक्टेरियाचं मेडियम असेल, या मेडियमला जनरली 42 degrees सेल्सिअसचं टेम्परेचर दिलं जातं, वॉर्म टेम्परेचर दिलं जातं. वॉर्म टेम्परेचर देण्याबरोबरच यामध्ये आपण प्लाझमिडचा DNA टाकलेला आहे, कॅल्शियम क्लोराईडचे आयन्स, कॅल्शियम क्लोराईड त्यामध्ये टाकलेला आहे, डायव्हॅलंट कॅटायन त्यामध्ये फॉर्म होतील. हा जो मीडियम आहे याला वॉर्म टेम्परेचर दिलं 42 degrees सेल्सिअसचं आणि अचानकपणे या मीडियमला ट्रान्सफर करायचं आईसमध्ये, आईसवर अचानकपणे या मीडियमवर वर किंवा मीडियमच्या आसपास टेम्परेचर कमी करायचं. मेडियमचं जर टेम्परेचर कमी केलं अचानक तर बॅक्टेरियांना हिट शॉक बसेल, बॅक्टेरियांना हिट शॉक बसेल आणि हे बॅक्टेरिया कॉम्पिटंट होतात. ओके, तर ट्रान्सफॉर्मेशन करण्याची ही जी मेथड आहे, या मेथडमध्ये जास्तीत जास्त बॅक्टेरियल सेल ट्रान्सफॉर्म होण्याची शक्यता असते, जास्तीत जास्त बॅक्टेरियल सेल हे कॉम्पिटंट होण्याची शक्यता असते आणि आपण जो टाकलेला प्लाझमिड आहे तो प्लाझमिड बॅक्टेरियल सेलमध्ये इन्सर्ट होईल. ठीक आहे, या मेथडला म्हटलं आपण ट्रान्सफॉर्मेशन. जनरली बॅक्टेरियल सेलसाठी हे ट्रान्सफॉर्मेशनची मेथड वापरली जाते. पुढची मेथड आहे इलेक्ट्रोपोरेशन. इलेक्ट्रोपोरेशनच्या मेथडमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते. सपोज हे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचं मीडियम आहे, या बॅक्टेरियाच्या मीडियममध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते. इलेक्ट्रिक फील्डमुळे किंवा चार्जमुळे बॅक्टेरियल सेल जे असतात त्या कॉम्पिटंट होतात आणि मग जो काही प्लाझमिड असेल किंवा जो रिकॉम्बिनंट DNA आहे त्या रिकॉम्बिनंट DNAला सेल आतमध्ये घेतील, ट्रान्सफॉर्म होतील. पुढची एक मेथड आहे ज्याला म्हणतात मायक्रो इंजेक्शन. ही मेथड जनरली वापरली जाते युकॅरियोटिक सेलसाठी. युकॅरियोटिक सेल जे असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं. ठीक आहे, तर मायक्रो इंजेक्शनमध्ये एक निडल असते, त्या निडलचा वापर करून, ते निडलचं जे टिप असेल, सपोज जे निडल आहे त्या निडलच्या टिपला जीन ऑफ इंटरेस्ट जो असतो तो ठेवलेला असतो. अंडर द मायक्रोस्कोप या सेलला ऑब्झर्व करतात आणि ही जी निडल असतात, ही निडल या निडलला पेनेट्रेट करतात सेल मेम्ब्रेनमधनं न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनमधनं न्यूक्लियसमध्ये, आणि जो जीन ऑफ इंटरेस्ट असेल तो न्यूक्लियसमध्ये पेनेट्रेट केला जाईल, DNAला न्यूक्लियसमध्ये टाकलं जाईल युकॅरियोटिक सेलच्या. जनरली ईस्ट सेलला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मायक्रो इंजेक्शन किंवा कोणती मॅमेलियन सेल असेल तर त्या सेलला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी मायक्रो इंजेक्शन वापरलं जाऊ शकतं. पुढची मेथड आहे जीन गन किंवा ज्याला बायोलिस्टिक असं सुद्धा म्हणतात. जीन गन जनरली प्लांट सेलसाठी वापरली जाते. प्लांट किंवा ॲनिमल सेल दोन्ही टाईपच्या सेलसाठी जीन गन ही वापरली जाऊ शकते. या टेक्निकमध्ये टंगस्टन किंवा गोल्डचे नॅनो पार्टिकल्स जे असतात त्यांचा वापर केला जातो. टंगस्टन किंवा गोल्डचे नॅनो पार्टिकल्स असतात, रिकॉम्बिनंट DNA आहे, त्या रिकॉम्बिनंट DNAला यावर टाकलं जातं. रिकॉम्बिनंट DNA या टंगस्टन किंवा गोल्डच्या नॅनो पार्टिकलवर असेल. सपोज ही प्लांटची सेल आहे, या प्लांटच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे,
ठीक आहे. आता या प्लांटच्या सेलवर हे जे गोल्ड किंवा टंगस्टनचे नॅनो पार्टिकल्स असतात हे एका गनद्वारे बंबाड केले जातात. ज्या गनद्वारे ते बंबाड केले जातात त्याला जीन गन किंवा बायोलिस्टिक्स असं सुद्धा म्हणतात. मग हे जे पार्टिकल्स असतील हे पार्टिकल्स ज्यावेळेस हाय वेलॉसिटीने बंबाड केले जातील या प्लांटच्या सेलवर, प्लांटच्या सेल वॉलमधनं हे पार्टिकल्स आतमध्ये जातील. काही सायटोप्लाझममध्ये थांबतील, काही जे असतील ते न्यूक्लियसमध्ये पेनेट्रेट होतील. हे पार्टिकल्स जे न्यूक्लियसमध्ये पेनेट्रेट झालेले आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपला जीन ऑफ इंटरेस्ट न्यूक्लियसमध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो. न्यूक्लियसमध्ये जीन ऑफ इंटरेस्ट ट्रान्सफर केला जातो, हिला जीन गन किंवा बायोलिस्टिक असं आपण म्हणतो. नेक्स्ट मेथड आहे अल्ट्रासॉनिकेशन. अल्ट्रासॉनिकेशन ही टेक्निकसुद्धा जनरली प्लांट सेलसाठी किंवा ॲनिमल सेलसाठी किंवा बॅक्टेरियल सेलसाठी वापरली जाऊ शकते. मध्ये साऊंड वेव्स क्रिएट केले जातात आणि जे साऊंड वेव्ज आहेत ते या मीडियममध्ये सोडले जातात. सपोज साऊंड वेव्जमुळे ज्या सेल्स असतात त्या सेल्सचं ब्रेकडाऊन होईल किंवा या सेल्स कॉम्पिटंट होतील, सेल्स रेडी होतील, त्यांची पोरॉसिटी वाढेल, मेम्ब्रेनची पोरॉसिटी वाढेल आणि सेल जो बाहेरचा डीएनए आहे त्याला अपटेक करतील. ठीक आहे, तर ही जी मेथड आहे याला अल्ट्रासॉनिकेशन असं म्हणतात. नेक्स्ट मेथड आहे लिपोफेक्शन. लिपोफेक्शनच्या मेथडमध्ये आर्टिफिशियली बनवलेले लिपिडचे वेसिकल वापरले जातात ज्यांना लिपोझोम असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीत लिपिड जे असतात ते बायलेअर असतात, ठीक आहे. लिपिड बायलेअर जे असतात या लिपिड बायलेअरलाच आपण मेम्ब्रेन असं म्हणतो. असे आर्टिफिशियली बनवलेले लिपिड बायलेअर्स जे असतात या लिपिड बायलेअर्सलाच लिपोझोम्स असं म्हटलं जातं. आर्टिफिशियली बनवलेले जे बायलेअर असतात ना यांनाच लिपोझोम्स असं म्हटलं जातं. आणि हे जे लिपोझोम्स आहेत या लिपोझोम्सच्या भोवती इथे मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, आता ही मेम्ब्रेन आहे आणि या मेम्ब्रेनच्या आतमध्ये आपल्याला हवा असलेला प्लाझ्मिड किंवा आपला जीन ऑफ इंटरेस्ट जो असणार आहे तो या मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणार आहे. प्लाझ्मिड किंवा जीन ऑफ इंटरेस्ट या मेम्ब्रेनच्या आतमध्ये असणार आहे. मग हा जो प्लाझ्मिड असेल किंवा जीन ऑफ इंटरेस्ट आहे जो मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे या मेम्ब्रेनला किंवा या लिपोझोमला फ्यूज केलं जातं दुसऱ्या सेलच्या मेम्ब्रेनबरोबर. सपोज ही एक ॲनिमल सेल आहे, ॲनिमल सेलच्या भोवती मेम्ब्रेन आहे, राईट. तर ही मेम्ब्रेन आणि ही ॲनिमल सेलची मेम्ब्रेन ही फ्यूज होईल. का फ्यूज होईल? कारण मेम्ब्रेन मेम्ब्रेनमध्ये फ्यूज होतात, लिपिड लिपिडमध्ये फ्यूज होतं किंवा तेल तेलामध्ये फ्यूज होतं. ओके, तर इथे या दोन्ही मेम्ब्रेन फ्यूज होतील. मेम्ब्रेन ज्यावेळेस फ्यूज होतील हा लिपोझोम आतमध्ये जाईल. ही सपोज ॲनिमलची सेल आहे, या ॲनिमलच्या सेलच्या आतमध्ये लिपोझोम जाईल आणि मग हा लिपोझोम आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनबरोबर सुद्धा फ्यूज होईल आणि आतमध्ये जाईल पूर्ण. ठीक आहे, मग हा जो लिपोझोम आहे हा ज्यावेळेस न्यूक्लियर मेम्ब्रेनबरोबर सुद्धा फ्यूज होईल त्याच्या आतमध्ये असलेला जे काही रिकॉम्बिनंट डीएनए आहे किंवा आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट आपण ट्रान्सफर करू शकतो ॲनिमलच्या सेलमध्ये. किंवा प्लांटची जरी सेल असेल तरी आपण इथे एक स्ट्रॅटेजी वापरू शकतो ज्यामध्ये प्लांटच्या सेलची सेलवॉल जी असते या सेलवॉलला आपण लाईज करून टाकतो किंवा ब्रेक करतो. सेलवॉल प्लांटची आपण ब्रेक करू शकतो काही एन्झाईम्स वापरून. लाईक सेल्युलेस सेलवॉल प्लांटच्या सेलची ब्रेक करून टाकली, सेल मेम्ब्रेन बाकी आहे, या सेल मेम्ब्रेनबरोबर आपण लिपोझोमची मेम्ब्रेन फ्यूज करू शकतो आणि सेम स्ट्रॅटेजी इथे यूज केली जाईल. प्लांटचा जो न्यूक्लियस असेल त्यामध्ये तो लिपोझोम फ्यूज होईल आणि त्यामध्ये असलेला जीन ऑफ इंटरेस्ट जो असेल तो प्लांटच्या सेलमध्ये जाईल, राईट. सो या डिफरंट मेथड आहेत ज्याद्वारे रिकॉम्बिनंट डीएनए आपण प्लांटच्या किंवा ॲनिमल्सच्या किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, आता एखादी जी सेल आहे ज्या सेलमध्ये हा डीएनए आपण ट्रान्सफर केलेला आहे, जनरली बॅक्टेरियल सेलच्या बाबतीत हा प्रश्न अराईज होतो की सपोज हे बॅक्टेरियाचं कल्चर मीडियम आहे, या कल्चर मीडियममध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत आणि आपण एक प्लाझ्मिड टाकला आहे, आपण फक्त एकच प्लाझ्मिड टाकला या मीडियममध्ये, तर इथे लाखो बॅक्टेरिया आहेत, या टेस्ट ट्यूबमध्ये लाखो बॅक्टेरिया आहेत, या लाखो बॅक्टेरियांपैकी एका कोणत्या तरी बॅक्टेरियामध्ये हा प्लाझ्मिड जाणार आहे, बरोबर का नाही. म्हणजे एक कोणती तरी सेल ही ट्रान्सफॉर्म होणार आहे. जी सेल ट्रान्सफॉर्म होणार आहे या सेलला आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणून आपली नेक्स्ट स्टेप असेल, एकदा आपण रिकॉम्बिनंट डीएनए ट्रान्सफर केला की नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे सिलेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्म सेल. सो हाऊ टू सिलेक्ट द ट्रान्सफॉर्म सेल. ट्रान्सफॉर्म सेल जी असेल त्या सेलला सिलेक्ट करण्यासाठी ऑलरेडी आपला जो प्लाझ्मिड आहे किंवा जो आपला वेक्टर आहे त्या वेक्टरवर आपण मार्कर जीन इंट्रोड्यूस करून ठेवलेला आहे. आपण मार्कर जीनबद्दल बोललो आहे अगोदर. ठीक आहे, तर मार्कर जीन हा एखादा अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन असू शकतो. सपोज हा एक प्लाझ्मिड आहे तर या प्लाझ्मिडवर एक अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन आहे. सपोज हा एम्पिसिलिन रेझिस्टंट जीन आहे, एम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन आहे किंवा टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन आहे. हा जीन आपण या प्लाझ्मिडवर टाकलेला आहे. जे बॅक्टेरिया आहे सपोज हे सर्व इशेरिशिया कोलायचे बॅक्टेरिया आहेत, या बॅक्टेरियाकडे एम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन नाही आहेत कोणाकडेच. पण ज्या बॅक्टेरियल सेलकडे हा प्लाझ्मिड जाणार आहे ती बॅक्टेरियल सेल रेझिस्टंट होणार आहे एम्पिसिलिनला. हे तुम्ही लक्षात घ्या, ज्या सेलकडे हा एम्पिसिलिनवाला प्लाझ्मिड जाणार आहे ती सेल रेझिस्टंट होईल एम्पिसिलिनला
मग इथे लाखो बॅक्टेरिया त्यापैकी एका बॅक्टेरियाकडे हा एम्पिसिलिन रेझिस्टंट असलेला रेझिस्टंट जीन गेलेला आहे, हा प्लाझमिड गेलेला आहे, रिकॉम्बिनंट डीएनए गेलेला आहे. त्या बॅक्टेरियल सेलला आपण इझिली सेपरेट करू शकतो. कसं सेपरेट करू शकतो? आपल्याला मेडियम बनवावं लागेल, ओके, न्यूट्रिएंट मीडियम बनवावं लागेल. न्यूट्रिएंट मीडियममध्ये इथे एम्पिसिलिन जे असेल अँटीबायोटिक ते ॲड करावं लागेल मीडियममध्ये. मीडियममध्ये अँटीबायोटिक असेल आणि मग यातनं बॅक्टेरिया काढायचे आणि अशा मीडियमवर स्प्रेड करायचे. बॅक्टेरिया काढायचे अशा मीडियमवर स्प्रेड करायचे. 24 तासानंतर ऑब्झर्व करायचं की काही कॉलनीज फॉर्म झाल्यात का, कळत आहे? कारण बॅक्टेरियाला ग्रो व्हायला आपल्याला वेळ द्यावा लागेल, ठीक आहे ना. तर मग जे बॅक्टेरिया, बाकीचे जे बॅक्टेरिया ज्यांच्याकडे एम्पिसिलिन रेझिस्टन्स जीनच नाही आहे, ते सर्व मरणार आहेत या मीडियमवर, कोणीच ग्रो नाही होणार. कोण ग्रो होईल? जो बॅक्टेरिया ज्याच्याकडे हा प्लाझमिड गेलेला आहे तोच बॅक्टेरिया ग्रो होईल. तो बॅक्टेरिया ग्रो होईल, डिवाइड होईल, खूप सारा सेल्स फॉर्म करेल आणि खूप सारा सेल्स फॉर्म करेल. तर आपल्याला 24 आवर्सनंतर किंवा 48 आवर्सनंतर एखादी बॅक्टेरियल कॉलनी मिळेल, जी बॅक्टेरियल कॉलनी रिप्रेझेंट करते त्या सर्व बॅक्टेरियांना ज्यांच्याकडे प्लाझमिड गेलेला आहे, ठीक आहे. मग ही जी बॅक्टेरियल कॉलनी आहे, या बॅक्टेरियल कॉलनीला आपल्याला प्युरीफाय करायचं. काय करायचं? प्युरीफाय करायचं. प्युरीफाय करायचं म्हणजे या कॉलनीला उचलायचं, दुसऱ्या एखाद्या मीडियमवर ग्रो करायचं. ग्रो केल्यानंतर आपल्याला जेवढ्या सेल्स मिळणार आहेत त्या सर्व सेल्स ट्रान्सफॉर्म असणार आहेत. का? कारण एक सेल जर ट्रान्सफॉर्म झाली, सपोज बॅक्टेरियाची एक सेल आहे, या सिंगल सेलकडे हा रिकॉम्बिनंट प्लाझमिड गेलेला आहे, या सेलपासून जेवढ्या सेल मिळणार आहेत त्या सर्व सेल्सकडे हा रिकॉम्बिनंट प्लाझमिड असणार आहे. कारण प्लाझमिडचं आणखी एक फीचर आपण पाहिलं आहे की त्याच्यावर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असतं, बरोबर का? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन जर त्याच्याकडे असेल तर त्यापासून ज्यावेळेस एका सेलच्या दोन सेल होणार आहेत, प्रत्येक सेलमध्ये तो प्लाझमिड असणार आहे, कळतं आहे तुम्हाला? मग अशा ज्या ट्रान्सफॉर्म सेल आहेत या ट्रान्सफॉर्म सेलला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ह्या ज्या मल्टिप्लाय केलेल्या सेल्स आहेत या प्रत्येक सेलमध्ये रिकॉम्बिनंट डीएनए असेल, रिकॉम्बिनंट प्लाझमिड असेल, ठीक आहे. हे झालं इन विवो क्लोनिंग. मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म सेल इज नथिंग बट द इन विवो क्लोनिंग. इन विवो म्हणजे प्लांट, जे प्लांटची सेल असेल किंवा बॅक्टेरियाची सेल असेल किंवा ॲनिमल सेल असेल, जर प्लांटची सेल असेल तर प्लांटच्या सेलला तुम्ही टिश्यू कल्चर टेक्निक वापरून ग्रो करू शकता. खूप साऱ्या सेल्स टिश्यू कल्चरच्या टेक्निकमध्ये बनतील आणि ज्या सेल्स बनलेल्या असतील त्या प्रत्येक सेलमध्ये रिकॉम्बिनंट डीएनए असेल, किंवा जो जीन ऑफ इंटरेस्ट आपण ट्रान्सफर केलेला आहे तो असेल, किंवा एखादी ॲनिमलची सेल असेल तर त्या ॲनिमलची सेल लाईनसुद्धा आपण ग्रो करू शकतो ॲनिमल टिश्यू कल्चरच्या मेथडने. ॲनिमल टिश्यू कल्चरच्या मेथडने ज्या सेल्स बनतील त्या सर्व सेल्ससुद्धा ट्रान्सफॉर्म झालेल्या असतील, चेंज झालेल्या असतील, त्यांच्यामध्ये जीन ऑफ इंटरेस्ट असेल, ठीक आहे. तो इन दिस वे वी कॅन डू द मल्टिप्लिकेशन ऑफ द ट्रान्सफॉर्म सेल. आता पुढचा लास्ट स्टेप आहे यामध्ये की ज्या सेलमध्ये तुम्ही जीन ऑफ इंटरेस्ट ॲड केलेला आहे तो जर जीन ऑफ इंटरेस्ट एक्सप्रेस झाला तर, फॉर एक्झाम्पल आपण इन्सुलिनचा जीन सपोज बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट केला, आपण इथे पाहत होतो इन्सुलिनचा जीन आपण बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सर्ट केला आणि इन्सुलिनचा जीन जर त्याला प्रमोटर असेल, टर्मिनेटर असेल त्या जीनला, आणि हा जो इन्सुलिनचा जीन आहे हा जीन जर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एक्सप्रेस झाला तर, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जर इन्सुलिनचा जीन एक्सप्रेस झाला तर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सुलिन बनवता येईल, समजतंय? म्हणून नेक्स्ट स्टेप असणार आहे मल्टिप्लिकेशन नंतर प्रोडक्शन ऑफ द प्रोडक्ट. सेलमध्ये जीन इंट्रोड्यूस केल्यानंतर सेल्सला मल्टिप्लाय करू शकतो. या ज्या सेल्स आहेत यांना ज्यावेळेस पण मल्टिप्लाय करतो काही जीन हे स्वतःला एक्सप्रेस करू शकतात. जर त्या जीनला आपण प्रमोटर, टर्मिनेटर किंवा त्याचे रेग्युलेटरी सिक्वेन्सेस ॲड केलेले असतील तर तो जीन एक्सप्रेस होऊ शकतो. जीन एक्सप्रेस होईल म्हणजे त्याचा एमआरएनए बनेल आणि एमआरएनएवरनं प्रोटीन बनेल. असे जे प्रॉडक्ट बनणार आहेत हे प्रॉडक्ट आपण जर एखादा युकॅरिओटिक प्रॉडक्ट असेल तर प्रोकॅरिओटिक सेलमध्ये बनवू शकतो, किंवा प्रोकॅरिओटिक प्रॉडक्ट एखाद्या युकॅरिओटिक सेलमध्ये बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल इन्सुलिनचा जीन जर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये ॲड केला आपण, किंवा इश्चेरिशिया कोलायच्या प्लाझमिडमध्ये इंट्रोड्यूस केला, रिकॉम्बिनंट प्लाझमिडला इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये टाकलं, फर्मेंटरमध्ये किंवा बायोरिॲक्टरमध्ये आपण इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला ग्रो करू शकतो. या सेल्स ग्रो होतील आणि सेल्स ग्रो होताना ते इन्सुलिन हे प्रॉडक्टसुद्धा बनवतील. या सेल्सला ब्रेक करून किंवा या सेल्सपासून मिळणारं जे इन्सुलिन आहे या इन्सुलिनला प्युरिफाय करून आपण ॲज अ ड्रग यांचा वापर करू शकतो. किंवा जर बॅक्टेरियाकडे जीन आहे, फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं बॅसिलस थुरिंजेन्सिस हा एक बॅक्टेरियम आहे, या बॅक्टेरियाकडे जीन आहे, हा जीन आपण प्लांटच्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो बाय युझिंग द प्लाझमिड ऑफ द ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन्स. आणि हा जो प्लाझमिड असेल तो
प्लांटच्या सेलमध्ये ट्रान्सफर होईल, प्लांटच्या डीएनएमध्ये इंट्रोड्यूस होईल आणि ज्यावेळेस प्लांटच्या डीएनएमध्ये बॅसिलस थुरिंजेन्सिसचा जीन इंट्रोड्यूस होईल, हा बॅसिलस थुरिंजेन्सिसचा जीन एक्सप्रेस होईल प्लांटमध्ये, प्रोटीन प्रॉडक्ट बनवेल जे क्रिस्टलाईन प्रोटीन असेल, आणि जर अशा प्लांटवर एखाद्या बोलवर्मने अटॅक केला तर ती जी बोलवर्म असेल या क्रिस्टलाईन टॉक्सिन प्रोटीनमुळे डाय होईल आणि मरेल. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण खूप सारे ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स किंवा ट्रान्सजेनिक प्लांटसुद्धा तयार करू शकतो. तर पाहूयात आता ॲप्लिकेशन्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. तर पहिलं ॲप्लिकेशन पाहूयात आपण, हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचं काय ॲप्लिकेशन आहे. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये खूप सारे थेरॉपेटिक प्रोटीन्स बनवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात, ह्युमन इन्सुलिन. ह्युमन इन्सुलिन ला सक्सेसफुली PBR322 या प्लाझ्मिडमध्ये ट्रान्सफर केलं होतं हकुरा ॲट अल यांनी. ॲट अल म्हणजे हे एक सायंटिस्ट आहेत, राईट. तो यांनी दोन ज्या चेन आहेत, पा इन्सुलिनसाठी दोन चेन रिस्पॉन्सिबल असतात, एक असते अल्फा चेन आणि दुसरी असते बीटा चेन. तर इन्सुलिन बनवणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या पॅनक्रियाजमध्ये प्रेझेंट असतात, त्यांना आयलेट्स ऑफ लँगर हॅन्स ऑफ द पॅनक्रियाज असं आपण म्हणतो. या ज्या सेल्स आहेत या दोन प्रकारचे चेन प्रोटी पॉलिपेप्टाइड चेन बनवतात आणि यापासून इन्सुलिन बनवतात, ठीक आहे. तर अशा ज्या दोन चेन आहेत, ए चेन आणि बी चेन, यांना सेपरेटली दोन वेगवेगळ्या PBR322 या प्लाझ्मिडमध्ये यांनी ट्रान्सफर केलं हकुरा ॲट अल यांनी. मग अशीच मेथडॉलॉजी वापरून एक रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचं इन्सुलिन तयार केलं गिल्बर्ट अँड विलेकोमारोफ यांनी. यामध्ये इली लिली नावाची एक कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे, यांनी ह्युमन इन्सुलिन तयार केलं, त्याचं नाव होतं ह्युमुलिन. तर यामध्ये पण अशी स्ट्रॅटेजी वापरली गेली, यामध्ये ज्या दोन चेन आहेत ना, ए अल्फा चेन आणि दुसरी बीटा चेन, ए चेन आणि बी चेन, या ए चेन आणि बी चेनला सेपरेटली दोन वेगवेगळ्या PBR322 टाकलं गेलं. हा एक PBR322 आहे, हा एक PBR322 आहे. या PBR322 बीटा गॅलॅक्टोसिडेज म्हणजे एक जो जीन आहे त्या जीनमध्ये यांना इंट्रोड्यूस, त्या जीनच्या शेजारी यांना इंट्रोड्यूस केलं गेलं ए चेनला आणि बी चेनला. सपोज इथे डीएनएला कट केलेला आहे आणि इथे ए चेन टाकलेली आहे डीएनएची, ठीक आहे, आणि इथे बी चेन टाकलेली आहे. दोन वेगवेगळे प्लाझ्मिड आहेत, दोन्ही प्लाझ्मिड सेम टाईपचे, दोन वेगवेगळे प्लाझ्मिड घेतले, एकामध्ये ए चेन टाकली, दुसऱ्या प्लाझ्मिडमध्ये बी चेन टाकली, या प्लाझ्मिडला एका बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं, या प्लाझ्मिडला एका बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं, दोन्ही बॅक्टेरियाला सेपरेटली ग्रो केलं. सेपरेटली ग्रो केल्यानंतर या बॅक्टेरियापासून एक पॉलिपेप्टाईड चेन मिळेल, या बॅक्टेरियापासून एक पॉलिपेप्टाईड चेन मिळेल, अशा दोन सेपरेट पॉलिपेप्टाईड चेन मिळतील. आणि नंतर यांनी काय केलं, हे ज्या दोन पॉलिपेप्टाईड चेन आहेत यांना केमिकली ट्रीट केलं आणि या दोन्ही पॉलिपेप्टाईड चेनमध्ये डायसल्फाइड बॉन्ड फॉर्म केले केमिकली ट्रीट करून. या पद्धतीने ह्युमन इन्सुलिन बनवलं जे रिकॉम्बिनंट इन्सुलिन होतं. पा दोन वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये दोन वेगवेगळ्या चेन बनवल्या, यामध्ये ए चेन बनेल, या बॅक्टेरियामध्ये बी चेन बनेल, आणि मग या दोन्ही चेनला केमिकल ट्रीटमेंट करून दोन्ही चेनला जॉईन केलं एकमेकांबरोबर, डायसल्फाइड ब्रिज, डायसल्फाइड बॉन्ड त्यामध्ये फॉर्म केले आणि या पद्धतीने इन्सुलिन बनवलं. अशीच स्ट्रॅटेजी गिल्बर्ट आणि विलेकोमारोफ यांनी वापरली आणि यांनी प्री प्रो इन्सुलिन बनवला. प्री प्रो इन्सुलिन म्हणजे हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असलेला इन्सुलिन असतो. या इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असलेल्या इन्सुलिनला ॲक्टिवेट केलं जाऊ शकतं बाय युझिंग द एन्झाईम ट्रिप्सिन. ट्रिप्सिन जो आहे हा जो इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्सुलिन आहे त्याचं कन्वर्जन ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्सुलिनमध्ये करतो आणि या पद्धतीने इथे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी वापरून इन्सुलिन तयार केलं गेलं. इथे मी तुम्हाला इली लिली या कंपनीने वापरलेली स्ट्रॅटेजी सांगितली की यामध्ये ए आणि बी चेन सेपरेटली ग्रो केल्या गेल्या, सेपरेटली ग्रो करून आणि मग त्यांना केमिकल ट्रीटमेंट केली गेली. आणि इथे गिल्बर्ट आणि विलेकोमारोफ यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी होती की यांनी डायरेक्टली जीन इंट्रोड्यूस केला PBR322 आणि या जीनचं एक्सप्रेशन केल्यानंतर जो इन्सुलिन मिळाला तो इनॅक्टिव्ह फॉर्ममधला इन्सुलिन होता, त्याला प्री प्रो इन्सुलिन असं म्हटलं गेलं. हा जो प्री प्रो इन्सुलिन आहे याला ट्रिप्सिनने ट्रीट केलं गेलं आणि ट्रिप्सिनने ट्रीट केल्यानंतर या इन्सुलिनचं कन्वर्जन झालं ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्सुलिनमुळे इन्सुलिनमध्ये आणि मग त्याचं सेपरेशन केलं गेलं. सो इट इज सेपरेटेड बाय द ट्रिप्सिन, कारण जो इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्सुलिन असतो त्या इनॲक्टिव्ह फॉर्म ऑफ इन्सुलिनमध्ये एक ॲक्टिव्ह फॉर्म असतो, ॲक्टिव्ह चेन असते आणि एक इनॲक्टिव्ह चेन असते. या इनॅक्टिव्ह चेनला ब्रेक करण्यासाठी ट्रिप्सिनची आवश्यकता असते, म्हणजे एवढा पार्ट कट करण्यासाठी, जो इनॲक्टिव्ह पार्ट आहे हा कट झाला तर हा
जो हॉर्मोन आहे हा ऍक्टिव्ह होणार आहे, बरोबर की नाही? म्हणून इथे ट्रिप्सिन वापरलं गेलं, ट्रिप्सिनचा वापर करून इनॲक्टिव्ह फॉर्म जो आहे त्याचं कन्वर्जन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये केलं गेलं, म्हणून इथे असं लिहिलं आहे सेपरेटेड बाय द ट्रिप्सिन. दुसरा यूज आहे वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये रिकॉम्बिनंट वॅक्सिन तयार केलं गेलं. जनरली वॅक्सिन्स बनवण्याची स्ट्रॅटेजी काय असते पहा, कोणताही सपोज बॅक्टेरिया आहे, एखादा बॅक्टेरिया आहे किंवा एखादा व्हायरस आहे, तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया जो असणार आहे त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या बॉडी म्हणजेच प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेटने बनलेली त्याची बॉडी असणार आहे. जनरली प्रोटीन असणार आहेत बॉडीवर. हे बॉडीवर असणारे प्रोटीन आपल्यासाठी असतात अँटीजेन. काय असतात हे? आपल्यासाठी अँटीजेन असतात. या अँटीजेनच्या विरोधात आपली बॉडी बनवते अँटीबॉडीज, बरोबर? म्हणजे अँटीजेन काय आहेत? अँटीजेन म्हणजे हे व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या बॉडीवर असलेले प्रोटीन आहेत. जसे हे प्रोटीन असतील, यांचे जसे शेप असतील, त्याच्या अपोजिट स्ट्रक्चर आपली बॉडी तयार करते आणि त्याला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो. तर एखादा जो व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, या व्हायरस किंवा बॅक्टेरियाला सर्वप्रथम ग्रो केलं जातं, ग्रो करून त्यांना किल केलं जातं. किल करण्यासाठी एखादा केमिकलचा वापर केला जाऊ शकतो किंवा एखादं फॉर्मॅलिनसारखं जे केमिकल आहे त्याचा वापर करून सेलला किल केलं जाईल. सेलला किल केल्यानंतर त्यामध्ये ॲडज्युवंट ॲड केले जातात. ॲडज्युवंट म्हणजे हे कॅरियर मोलेक्युल असतात. ॲडज्युवंट यामध्ये ॲड केले जातात. ॲडज्युवंट हे कॅरियर मोलेक्युल असतात. हे कॅरियर मोलेक्युल्स प्लस किल केलेले व्हायरस किंवा बॅक्टेरिया या दोघांना एकत्रित करतात आणि या दोघांना एकत्रित केल्यानंतर बनतं वॅक्सिन. ठीक आहे, ही जनरल मेथड आहे वॅक्सिन बनवण्याची. परंतु रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप सारे रिकॉम्बिनंट वॅक्सिन बनवलेत. आता रिकॉम्बिनंट वॅक्सिन म्हणजे काय? पहा, आपण काय करतो, एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्याला पहिले ग्रो करणार, मग त्याचं इंजेक्शन देणार आहेत, त्याचं इंजेक्शन आपण घेणार आहेत किंवा ओरली तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपण घेणार आहोत. तर ज्यावेळेस आपण त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं इंजेक्शन घेणार आहोत, तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या ब्लडमध्ये जाईल, आपली बॉडी त्याच्या विरोधात अँटीबॉडीज बनवेल. आपल्या बॉडीमध्ये बी सेल असतात, बरोबर की नाही? ब्लडमध्ये बी सेल असतात. या बी सेल अँटीबॉडीज बनवतात अगेन्स्ट दिस अँटीजन. आणि या बी सेल ज्या असतात यांना मेमरी असते आणि मेमरी असल्यामुळे बी सेल जे असतात जर खरा पॅथोजन बॉडीमध्ये आला तर त्याच्या विरोधात अँटीबॉडीज इमिजिएटली ॲक्टिवेट करू शकतात, बरोबर? हे मेकॅनिझम आहे वॅक्सिनच्या ॲक्टिवेशनचं. तर रिकॉम्बिनंट वॅक्सिनमध्ये काय केलं जातं? रिकॉम्बिनंट वॅक्सिनमध्ये डायरेक्टली अँटीजन जे असतात ते तयार केले जाऊ शकतात. डायरेक्टली काय? डायरेक्टली अँटीजन तयार केले जाऊ शकतात. सपोज हा अँटीजन आहे प्रोटीन आहे बॅक्टेरियामध्ये किंवा व्हायरसमध्ये, हे प्रोटीन बनवण्यासाठी जो जीन रिस्पॉन्सिबल असेल त्या जीनला आपण आयसोलेट करू शकतो. त्या जीनला आयसोलेट करून त्या जीनचं एक्सप्रेशन करू शकतो. या जीनचं एक्सप्रेशन केलं तर त्याचा अँटीजन तयार होईल, बरोबर का नाही? आणि हा जो अँटीजन तयार झालेला आहे या अँटीजनचंच डायरेक्टली इंजेक्शन देऊन टाकायचं पर्सनला. समजतंय? म्हणजे इथे व्हायरस किंवा बॅक्टेरिया देण्याची गरज नाही. पूर्ण त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियावर असलेले अँटीजन्स जे असतील त्या अँटीजन्सला ग्रो केलं जाऊ शकतं, किंवा हा जो जीन आहे हा जीनसुद्धा डायरेक्टली इन्सर्ट केला जाऊ शकतो बॉडीमध्ये. समजतंय? हा जीन जर बॉडीमध्ये इन्सर्ट केला तर बॉडी नॅचरली हा जो असेल बॉडीच्या सेलमध्ये सोमॅटिक सेलमध्ये इन्सर्ट करायचं, यांना जर्म सेलमध्ये नाही करायचं इन्सर्ट. जर्म सेलमध्ये केलं तर पूर्ण जनरेशन बदलू शकते, म्हणून फक्त सोमॅटिक सेलमध्ये या डी एन एला इन्सर्ट केलं जाऊ शकतं. याद्वारे जो अँटीजन बनणार आहे या अँटीजनच्या विरोधात आपली बॉडी अँटीबॉडीज बनवू शकेल. ठीक आहे, किंवा डायरेक्टली अँटीजनचं इंजेक्शन दिलं जाईल, त्याच्याद्वारे आपली बॉडी त्याविरोधात अँटीबॉडीज बनवू शकेल. असे जे वॅक्सिन्स असतात यांना जनरली रिकॉम्बिनंट वॅक्सिन्स असं म्हटलं जातं, किंवा ओरल वॅक्सिन्स किंवा एडिबल वॅक्सिन सुद्धा बनवले जाऊ शकतात. आता हे ओरल वॅक्सिन किंवा एडिबल वॅक्सिन्स काय आहेत? जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्याच्या बॉडीवर अँटीजन्स आहेत, बरोबर काय? हे अँटीजनच्या विरोधात आपली बॉडी अँटीबॉडीज बनवणार. मग हे अँटीजनसाठी जे जीन रिस्पॉन्सिबल असतात त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियामध्ये, त्या जीनला आयसोलेट करायचं आणि या जीनला प्लांटच्या सेलमध्ये टाकायचं. तुम्ही जर या जीनला प्लांटच्या सेलमध्ये टाकलं तर हा जीन प्लांटच्या सेलमध्ये एक्सप्रेस होईल, बरोबर? हा जीन प्लांटच्या सेलमध्ये एक्सप्रेस झाला की या जीनचं एक्सप्रेशन झाल्यामुळे प्लांटच्या सेलमध्ये अँटीजन बनतील, बरोबर का नाही? प्लांटच्या सेलमध्ये अँटीजन बनतील आणि मग अशा प्लांटच्या सेल्स जर आपल्या खाण्यामध्ये आल्या, ॲनिमल्सच्या खाण्यामध्ये आल्या, तर याद्वारे आपल्याला अँटीजनचा डोस मिळेल. अँटीजनचा डोस आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपली बॉडी त्याच्या विरोधात अँटीबॉडीज फॉर्म करेल.
ओके तर असे जे वैक्सीन्स असतात यांना म्हणतो आपण एडिबल वैक्सीन्स, ठीक आहे, किंवा यांना ओरल वैक्सीन असं सुद्धा म्हणतात. या ओरल वैक्सीनच्या कॅटेगरी मध्ये आणखी एक टाइपचे वैक्सीन आहेत, त्यांना मेल्ट इन माउथ वैक्सीन असं सुद्धा म्हणतात. मेल्ट इन माउथ वैक्सीन म्हणजे असे काही अँटीजन आहेत ज्यांना जिभेच्या खाली ठेवलं जातं किंवा माउथ मध्ये ठेवलं जातं आणि मग ते वैक्सीन जे असतात ते डायरेक्टली ऍब्सॉर्ब होतात, ते अँटीजन बॉडी मध्ये ऍब्सॉर्ब होतील आणि त्यांच्या विरोधात आपली बॉडी अँटीबॉडीज बनवेल. असाच एक वैक्सीन बनवलेला ज्याला मेल्ट इन माउथ वैक्सीन असं म्हणतात, तो आहे फ्लू वैक्सीन. ओके, बॅसिलसचे अँटीजन वापरून हा फ्लू वैक्सीन तयार केलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने वैक्सीन प्रोडक्शन केलं जाऊ शकतं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी वापरून. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूयात ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जाऊ शकतो.